फायर ब्रिगेडच्या गाड्यांच्या घंटा घणघणायला लागल्या की सहृदय विचारी मनाला चिंता वाटायला लागते. काळजात धडकी भरते. कुठे आग लागली असेल की इमारत कोसळली असेल. किती जणांच्या प्राणांची आहुती त्यात पडेल. आगीत सापडलेल्या आणि होरपळणाऱ्या प्रियजनांसाठी त्यांच्या कुटुंबातले सदस्य सुद्धा बहुतेक वेळेला त्यांना आगीतून सोडवण्यासाठी कचरतात. पण आपल्या अग्निशमन दलाचे जवान अधिकारी अत्यंत निधड्या छातीनं स्वतःच्या प्राणांचीही पर्वा न करता आगीत अपघातात सापडलेल्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करतात. रक्ताचं नातं नसताना सुद्धा अनोळखी अपरिचित लोकांसाठी, वृद्धांसाठी, बालकांसाठी, अगदी पशुपक्ष्यांसाठी सुद्धा प्रयत्नांची शिकस्त करतात. सगळ्यांच्या जीवरक्षणाचा वसा घेतलेल्या अग्निशमन दलाचं ब्रीदवाक्य म्हणजे शौर्यम आत्मसंयमनम त्यागः असं आहे. सात अधिकारी सासे जवान परेड पर परेड तयार है सीमा. एकोणीसशे 1944 साली SS फोर्ट स्टिकिन या मुंबईच्या गोदीतल्या बोटीमध्ये फार मोठा स्फोट झाला. त्या बोटीवर प्रचंड विध्वंसक शक्तीची स्फोटकं, कापूस, सोन्याच्या विटा आणि खनिज तेल यांचा प्रचंड साठा होता. त्या बोटीवर लागलेल्या आगीत आपल्या अग्निशमन दलाचे 66 जवान आणि अधिकारी एकाच वेळेला मृत्युमुखी पडले. या नरवीरांना श्रद्धांजली देण्यासाठी आपल्या भारत सरकारनं 14 एप्रिल हा दिवस अग्निशमन सेवा दिन म्हणून घोषित केलेला आहे. तेव्हापासून पराक्रमाची आणि बलिदानाचीही ही श्रृंखला आज त्या गायत चालूच आहे. काळबादेवीच्या प्रलयंकारी आगीची घटना आपल्या मनात अजून ताजी आहे. या अग्नितांडवात अग्निशमन दलाचे 4 ज्येष्ठ अधिकारी हुतात्मा झाले. आजपर्यंतच्या या सगळ्या वीरात्म्यांच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा आजचा हा दिवस. हे अग्निदेवा, मला माहिती आहे समोर तांडव करणाऱ्या या तुझ्या जीवाला आज कदाचित माझी आहुती मागतील. अजून बरीच कामं माझी शिल्लक आहेत आयुष्यात, तरीही या तुझ्या जीवाला मला स्वाहा करू शकते. आईवडिलांना गावचं घर साकारून द्यायचं आहे, मुलांचं शिक्षण करायचं आहे, मुलींची लग्नसुद्धा, बायकोला आता तरी स्थैर्य द्यायचं आहे. पण मला आत्ता ऐकू येत आहेत ते तुझ्या या ज्वालात सापडलेल्यांच्या आर्त किंकाळ्या. कुणाचा तरी बाबा, कुणाची तरी लेकरं प्रत्यक्ष मृत्यू समोर पाहून घाबरून जीवनाकरता त्यांनी केलेला आकांत ऐकू येतोय. आणि म्हणूनच माझा हा झेंडा झुकून चालणार नाही, मला तर थांबून चालणार नाही. जीवरक्षणाचा वसा हा माझा असा मध्येच सोडून चालणार नाही. हे अग्निदेवा, हा आलोय मी तुमच्या भेटीला. त्या निष्पाप जीवाना सोडा अग्निदेवा, तुमचा हट्टच असेल तर मी आहे ना तुम्हाला शांत करायला. हे अग्निदेवा, माझी खात्री आहे, अरे माझी आहुती पडली तरी माझी पत्नी रडणार नाही, निदान मुलांसमोर तरी आस्वती ढाळणार नाही. तुमचा बाबा शहीद झाला याहून अधिक ती बोलणार नाही. माझ्या मुलांनाही अग्निशमन दलात जाण्यापासून रोखणार नाही. त्यांची माता माझी पत्नी मुळीच कधी रडणार नाही. युयोध्य स्मज्जु हुरोन मेनो भूयिष्ठा ते दम उक्तिविधेम. हे अग्निदेवते, तू आम्हाला जीवन जगण्याचा चांगला मार्ग दाखव, ज्यामुळे आमचं जीवन समृद्ध होईल. आम्हाला आमच्या सगळ्या पापातून मुक्त कर. आम्ही तुझ्यासमोर कृतज्ञपणे नतमस्तक होत आहोत. आमच्या ब्रीदवाक्यानुसार मी आणि माझे सहकारी सदैव
जीवरक्षणासाठी कटिबद्ध आहोत. हे करत असताना जे जे अग्नीच्या भक्षस्थानी पडले त्या सर्व हुतात्म्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मानाचा मुजरा.